अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 14 पैकी 13 ग्रामपंचायती भाजपाने ताब्यात घेतल्या आहेत। दोंदवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या विजयी उमेदवार सीमा सुखरूप पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असल्याचा दावा पक्षाने केला होता, परंतु आपण भाजपाचे असल्याचे स्पष्टीकरण त्यांचे पती सुखरूप पाटील यांनी माध्यमांसमोर केले आहे। यावेळी स्वतः सरपंच सीमा पाटील या सुद्धा उपस्थित होत्या। नमस्कार, आपण पाहता जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। तर ती ग्रामपंचायतीचे पंचवार्षिक ते प्रत्येक गावामध्ये जी निवडणूक झाली त्यापैकी या ठिकाणी आज श्रावण पाटील हे एकुलतीचे आज यांची या ठिकाणी सरपंचपदी ही निवडणूक झालेली आहेत। तर आपण त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया। मागचे जे 5 वर्ष होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सरपंच युवराज पाटील, व 5 वर्षात 5 लाखाचं काम झालं नाही, 5 वर्षात 5 लाखाचं काम झालं नाही, पण आमचे श्रद्धास्थान मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांचा मी कार्यकर्ता आहे, तर मी 130 कोटीचे कामं भाऊंच्या माध्यमातून माझ्या गावात वापरले, आज मंजूर झाले। तर माझी एकच इच्छा होती की आजपर्यंत सर्व तालुक्यात 187 खेडे पूर्ण तालुक्यामध्ये काँक्रिटीकरण झालं, पिण्याची व्यवस्था पाण्याची लागली आहे, पण आमच्या गावात कुठलीच व्यवस्था नाही होती, म्हणून मी आज माझ्या गावाची मायभूमीची सेवा करण्यासाठी उभं होतो आणि सर्वांना विनवून सांगत होतो की मला माझ्या आईची आपल्या जन्मभूमीची सेवा करायची आहे। म्हणून आज या लोकांनी या जनतेने आज कुठे कुठेतरी त्यांच्यावर असं उत्रस्त होऊन आज आमच्याकडे कौल दिला आहे, तरी मी माझ्या आईचं एक स्वप्न पूर्ण करणार आहे। आज माझ्या पाठीशी माझ्या भाऊचं सहकार्य आहे, भाऊचा मोठा हात आहे, आणि मी तरी म्हणतो आज माझी भाऊरूपी आई माझ्या पाठीशी आहे आणि सर्वच लाड माझे पुरे करते आहे। आणि आज मी सर्व ग्रामस्थांचं मतदार मायबापांचं ह्या ठिक खूप खूप ऋणी आहे। खरं तर इतके वर्ष झाले आमच्या गावामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, परंतु कोणतंही काम नाही। शैक्षणिक दृष्टिकोनातून आमचं गाव मागास होतं, ना ग्रंथालय, ना वाचनालय, ना व्यायामशाळा, ना काँक्रिटीकरण, ना पिण्याचं पाणी, पण ते आमच्या भाऊच्या कृपेने आणि आम्ही जे कार्यकर्ते होते सर्व त्या सर्व कार्यकर्त्यांनी भाऊकडे भांडून आम्ही कामं केलीत आणि त्या लोकांनी आज जाण राखली आणि आम्ही कटिबद्ध आहोत याच्यापुढे सर्व कामं करायला। आम्हाला सगळ्यात पहिले शैक्षणिक दृष्टिकोनातून आणि गावातले जे कामं आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, आम्हाला लोकांना आरोचं पाणी पाजायचं आहे स्वच्छ, आणि त्याच्यानंतर गाव स्वच्छतेचे करण्याचं जे आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्ण करायच्या आहे आणि आता आम्ही त्या पूर्ण करू भाऊच्या माध्यमातून। आज अत्यंत आनंदाचा दिवस, कारण हा जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा हा दुसरा टप्पा होता। पहिल्या टप्प्यातही 100% ग्रामपंचायती ह्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या। आज पुन्हा 14 ग्रामपंचायतींचा निकाल होता, त्यात 14 पैकी 13 ग्रामपंचायती ह्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेल्या आहे। त्यातल्या त्यात भऊर ही ग्रामपंचायत, हिच्यावर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून होतं, खूप मोठी ग्रामपंचायत होती, स्वातंत्र्यापासून आजतगत ती ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेली नव्हती। प्रदीप शेटलोडा यांचं निर्विवाद वर्चस्व त्या ग्रामपंचायतीवर आजपर्यंत होतं, लोकांनी त्यांना नाकारलं आणि जे प्रदीप शेटलोडा संजूदादा गरुड यांनी तिथे खूप प्रयत्न करून ही आमचीच ग्रामपंचायत आहे, हल्लाबोल मोठा मोर्चा निघाला व्हावा आणि आत्ता आमच्या काहीतरी परिवर्तन होईल आशा घेऊन आले होते, परंतु ज्यांनी ज्यांनी डल्ला मारला होता आणि हल्लाबोल करायला जे लोक आले त्यांचा डब्बा गोल जनतेने करून दिलेला आहे। आणि पुन्हा एकदा जामनेर तालुक्यात कोणीही आलं तरी एकमेव माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचं नेतृत्व आहे, यावर लोकांनी शिक्कामोर्तब केलेला आहे। माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा लोकांनी विश्वास दाखवला आणि सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ह्या ग्रामपंचायती दिलेल्या आहे, त्यामुळे मी सर्व जनतेला पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं धन्यवाद देणार आहे। आलेल्या सगळ्या उमेदवारांचं पुन्हा एकदा अभिनंदन, धन्यवाद।
तालुक्यातील 14 पैकी 13 ग्रामपंचायतीतल्या भाजपच्या उमेदवारांना विजयी करून जनतेने भारतीय जनता पार्टीवर कायम प्रेम ठेवलेलं आहे आणि आम्ही त्या जनतेच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही आणि सगळ्या ग्रामपंचायतीकडून जास्तीत जास्त चांगल्यात चांगली कामं करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि सगळ्यांचं मतदारांचा सगळ्यांचे आभारी मान. 14 पैकी 13 जागा ह्या भाजपी पक्षाच्या आलेल्या आहेत. पुन्हा एकदा भाजप पक्षाने या ठिकाणी आपल्या ह्या पक्षाचा या ठिकाणी झेंडा हा फडकवलेला आहेत. कॅमेरामन मिनल चौधरीसह मी जय इंगळे, जय भीम महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.